पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्याच आशीर्वादाने महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटलं होतं की पहाटेच्या शपथविधी वेळी अजित पवार हे आमदारांच्या सह्यांचे पत्र घेऊन आले होते त्यावर राम शिंदे यांनी विचारले असता ते म्हणाले की त्यावेळी सरकार स्थापन होत असताना राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांना आलेला अनुभव विषद केलाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो घटनाक्रम सांगितला त्यावरून जर अजित पवार हे शरद पवारांना न विचारता भारतीय जनता पार्टी सोबत पहाटेचे सरकार स्थापन करायला गेले असते तर पुन्हा त्यांना उपमुख्यमंत्री केलं नसतं त्यामुळे भारतीय जनता पार्टी सोबत असताना देखील ते उपमुख्यमंत्री झाले आणि महाविकास आघाडी सोबत असताना देखील उपमुख्यमंत्री झाले याचा अर्थ हे सर्व प्रकरण शरद पवार यांच्या आशीर्वादानच केलं असं राम शिंदे म्हणाले कोश्यारी हे राज्यपाल महाराष्ट्राचे होते आणि त्यांनी काही राज्यपालाच्या कारकिर्दीमध्ये सरकार स्थापन होत असताना जो अनुभव आला आहे तो त्यांनी विषेध केलेला आहे पण एकूणच आपण जर परिस्थिती पाहिली की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी तो जो घटनाक्रम सांगितला आणि त्याच्यानंतर पवारसाहेबांनी मिश्किलपणे टिप्पणी केली याच्यावरून हेच जाणवतंय आहे की पवारसाहेबांना न विचारता जर अजित पवार भारतीय जनता पार्टीबरोबर पहाटेचं सरकार करायला गेले असते तर साहेबाला न विचारता गेले असते तर पुन्हा त्यांना उपमुख्यमंत्री केलं नसतं त्यामुळं भारतीय जनता पार्टीबरोबर देखील ते उपमुख्यमंत्री झाले आणि महाविकास आघाडीमध्ये देखील अजित पवारच मुख्यमंत्री झाले याचा अर्थ हे सगळं प्रकरण जे केलं ते माननीय पवारसाहेबाच्या आशीर्वादानेच केलं